योद्धाए परम पूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारत डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1954 साली या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केली आणि आपल्याला एक संदेश दिला की घरोघरी वाडी वस्त्यावरती आणि जगामध्ये बुद्धाचा संदेश पसरवण्याचं. त्या निमित्ताने मी या ठिकाणी एक गीत सादर करीत आहे थोडक्यामध्ये. बुद्ध भूमीतून भीमरायाने दिला संदेश, बुद्ध भूमीतून भीमरायाने दिला संदेश, बुद्धाचा रे दिला संदेश. बुद्ध भूमीतून भीमरायाने दिला आदेश, प्रज्ञाशील आणि करुणेचा संदेश. अरे पसरवारे जगात पसरवारे बुद्धाचा संदेश. गाओ खेडो वाडी वाड्यावरती बनवा बुद्धाचा प्रदेश. बुद्ध भूमीतून भीमरायाने दिला आदेश, भारत हाच मानवतेचा स्वदेश. बुद्धांचा विचार हाच खरा, बुद्धांचा विचार हाच खरा धनादेश. बुद्ध भूमीतून माझ्या भीमरायाने दिला आदेश, बुद्धाच्या विचाराचा करारे पालन तुम्ही बुद्धाच्या विचाराचा संदेश. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. धम्मभूमीचा विजय असो. धम्मभूमीचा विजय असो. धम्मभूमीचा विजय असो. धम्मभूमीचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय भारत, जय भारत. सागर कांबळे बोधिसत्व चॅनलचे संस्थापक अध्यक्ष, त्यांनी जे संपूर्ण भारतामध्ये ज्या लुप्त पावलेल्या लेण्या आहेत या लेण्यांना शोधून काढून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं आणि बोधी धम्माचं कार्य वाढण्याचं काम संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. तर सर्व बौद्ध बांधवांनी आज आम्ही देहू रोड या ठिकाणी बुद्धवंदनेला आणि बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1 लाख लोकांची बुद्धवंदना करून त्या ठिकाणी संपूर्ण बोधिसत्व चॅनलच्या माध्यमातून पूर्ण बोधी बौद्ध धर्मीय लोकांना म्हणजे या चॅनलची माहिती दिली. याबद्दल सागर कांबळे, नवनाथ खांडेकर आणि माझे सहकारी मनोज गजभार या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.